गुरुर् विष्णु गुरुर्देव महेश्वरा साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांबरोबर संवाद साधत असतो, त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याविषयी माहिती जाणून घेत असतो. परंतु आजचा दिवस तसा विशेष आहे. आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण संवाद साधणार आहोत ते ओम जय शंकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्रीयुत सुदेश दत्ताजी पुराणिक अर्थात पप्पाजी यांच्याबरोबर. श्रोतेहो, यांच्याविषयी मी अधिक माहिती आपल्याला देण्यापेक्षा आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा. नमस्कार सर. नमस्कार. रेडिओ टी जे 89.6 FM स्टुडिओमध्ये आणि शाळा या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व रसिक श्रोत्यांकडून आणि रेडिओ टी जेकडून आपल्याला गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सर, आज आपण तुमचा जो काही गुरु म्हणून प्रवास आहे तर तो प्रवास जाणून घेणार आहोत. पण गुरूंचे गुरु म्हणजे प्रथम आई वडील असतात आणि तिथून पुढे मग तुम्हालाही आयुष्यामध्ये अनेक गुरु भेटले असतील, तुम्ही घडत गेला आहात, तर त्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. तर आपण तुमच्या बालपणापासून सुरुवात करूयात, तर काय सांगाल? अगदी लहानपणी माझा जसा जन्म झाला, माझे आई वडीलही लहानपणीच वारलेले. पण आई वडील जेव्हा होते तर मला कळते असं की आई वडील नेहमी रामदास, रामायण, दासबोध, हरिविजय अशा ग्रंथांचं पारायण माझ्या घरी नेहमीच चालत होतं. मला एक वर्ष मावशीने सांभाळलं, एक वर्ष आत्याने सांभाळलं, एक वर्ष चुलत्याने सांभाळलं. शेवटी 8वीच्या नंतर मी स्वतःच काम करत शिक्षण पूर्ण करत मॅट्रिक झालो. जुनी 11वीमध्ये आम्हाला मॅट्रिक होता. मॅट्रिक झालो आणि मी बँकेमध्ये सहकारी बँकेमध्ये नोकरीला लागलो. तिथून माझा नोकरीचा प्रवास सुरू झाला. पण आध्यात्मिक हे बालकडू असते, जन्मतःच आम्हाला ते मिळालेलं आहे. माणसाला तसं ते मिळालेलं होतं बालकडू जन्मतःच, म्हणजे आईच्या पोटात आपण म्हणतो गर्भ आहे 9 महिन्याचा, त्यावेळेसपासूनच चालू राहतं त्या माणसाला. त्यावेळेस आई काय करते याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. आणि जेव्हा गर्भामध्ये असतानाच आईने जे एवढं घेतलं रामायण महाभारत याचं पारायण केले, त्याचा परिणाम माझ्यावर नक्कीच झालेला होता लहानपणापासून. त्यामुळं आज अनुभव घेत घेतच पुढे शाळा चालू केली, पूर्ण केली, नोकरी चालू केली. नोकरी करत करत पालचनगरला होतो, तिथून मी पुण्यामध्ये आलो. पुण्यात आल्यानंतर आध्यात्मिक ह्याच्यामध्ये चांगलीच प्रगती होत गेली, महाराज भेटत गेले आणि मातून शिष्यवृंद वाढत गेला. आता या गुरुपौर्णिमेच्या निमित्त श्रोत्यांना माझ्याकडून मनपूर्वक धन्यवाद. आजची जी गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमा आपण करतो आहोत ही व्यास पौर्णिमा म्हणून याला म्हटलं जातं. व्यास हे सर्वांचे जगद्गुरु समजले जातात. आता खरी गुरुपौर्णिमा, गुरुचं जर आपल्याला जर ऋण व्यक्त करायचं असेल तर ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं. हल्ली जसं जसं शासन बदलत गेलं आणि 5 सप्टेंबर हा गुरुच्या पूजनाचा दिवस मानला गेला, पण आपल्याकडे हजारो वर्षापासून गुरुपौर्णिमेचं महत्त्व जाणलं जातं. इंग्लिश तारखे कॅलेंडर आत्ता सुरू झालं, पण पूर्वीचं गुरुपौर्णिमा असे 5000 वर्षापासून आपण गुरुचं ऋण व्यक्त करण्याचा दिवस साजरा करतो. आणि आज असा हा दिवस मला इथे शाळा या कार्यक्रमात सहभागी व्हायला मिळाला, या कार्यक्रमाच्या संयोजकाचे मी मनापासून धन्यवाद देतो. आता गुरुपौर्णिमेनिमित्त आपण हा संवाद साधत आहोत आणि आता तुम्ही सांगितलं की लहानपणीच आई बाबा सोडून गेले आणि तिथून पुढचा प्रवास आहे तो एक एक वर्ष प्रत्येक नातेवाईकांच्या घरी तुम्हाला करावा लागला. 8वीपासूनचं शिक्षण आहे, तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहत, स्वतः कष्ट करून तुम्ही पुढचं शिक्षण घेतलं आणि सहकारी बँकेमध्ये तुम्ही कामासाठी रुजू झालात. हा जो कामाचा प्रवास आहे, म्हणजे आपण जेव्हा एखाद्या नवीन ठिकाणी काम करायला जातो तेव्हा तिथं कुणीतरी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभतं आणि तिथून आपला तो कामाचा जो प्रवास आहे तो सुरू होतो.
आज तुम्ही एका बँकेचे पण डायरेक्टर आहात, तर तुम्हाला बँक या क्षेत्रात पहिला भेटलेला गुरु कोण? जे के जोशी म्हणून होते, बँक ऑफ महाराष्ट्रमधनं रिटायर्ड झालेले. 68 साली ते मला पहिल्यांदा भेटले आणि 68 सालापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहिलो. फक्त 3 महिनेच मी क्लार्कचं काम केलं. 3 महिन्यानंतर त्याने मला ब्रँच मॅनेजरचं पद दिलं आणि तिथून जे पदावर घेत गेलो पुढं खालचं पद पाहायला मिळालंच लागणार नाही. सरळ सरळ नेहमी जनरल मॅनेजर, मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत मी सगळी पदं भोगली सहकारी बँकातून. फक्त बँका बदलाव्या लागल्या असतील, पण मी पदं भोगताना क्लार्कच्या पद 3 महिन्याचं केल्यानंतर परत मी रिव्हर्स पदापर्यंत कधीच जावं लागलं नाही. ही माझ्याची खरी तर गुरुकृपाच म्हणावं लागेल. ते गुरु म्हणून, नोकरीतले गुरु म्हणून त्यांना मी मानतो, पण आध्यात्मिक गुरु जर म्हणाल तर मला शंकर महाराज हे गुरु भेटले. शंकर महाराज, आपण गुरु शोधत फिरायचं नाही हो. मला हेच लोकांचं आहे की गुरु गुरु करेल तर आपल्याला कोण करेल, आणि गुरु का लागतं हे पहिलं लक्षात घ्या. गुरुच्या मागं लागतात की मला गुरु करायचा आहे. कशासाठी? सुख समाधान मिळायसाठी फक्त गुरु पाहिजे असं नाही आहे. गुरु पाहिजे आपल्याला कशासाठी? की आपल्याला आध्यात्मिक प्रगती व्हावी. आपल्याला हे जीवन मिळालं आहे, शुभमुहूर्तावर जन्माला आलं, शुभमुहूर्तावरच मिळालं पाहिजे. मधला जो कालावधी आहे हा कालावधी अतिशय चांगला जावा ह्याच्यासाठी गुरु पाहिजे. सुख समाधान आपले जे काही कर्मभोग आहेत ते भोगावेच लागणार आहेत. ते कर्मभोगाला गुरु काहीच करणार नाही. फक्त कर्मभोग व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी गुरु मार्गदर्शन करेल. तेच मार्गदर्शनाने आपण पुढे चालायचं. पण याचा अर्थ की आपण केलेले जे कर्म आहेत त्याच्यातून किंवा जे सुखदुःख भोगावं लागणार आहे ते भोगायचंच आहे. या जन्मामध्येच भोगून संपवायचं आहे, हे घेऊन जायचं नाही आहे. त्याच्यासाठी भोग आले, वाईट दिवस आले म्हणून वाईट वाटून न घेता, गुरुला नावं न ठेवता आपण ते भोग संपवून टाकू. आणि ते भोग सहज पार पडत म्हणून गुरु पाहिजे. आता गुरु आपण शोधत फिरायचं काय कारण आहे? गुरु बिलकुल शोधू नका. गुरु स्वतः आपल्याकडे येतो. एक अनुभव म्हणून सांगतो की मला अध्यात्मिक, मी खूप गुरुचरित्र पारायण केले. 300च्यावर पारायण झाल्यानंतर मला स्वतः सांगितलं की शंकर महाराज तुला गुरुमंत्र देतील. शंकर महाराजांनी मला स्वप्नात गुरुमंत्र दिला. त्या गुरुमंत्राचा जप मी करत राहिलो. पण मला असं वाटायचं की मला कुठेतरी त्या गुरु पाहिजे. आणि मग एके दिवशी आमचे कुलगुरू आहेत यशवंत महाराज जालनापूरकर महाराज म्हणून, हे माझ्या घरातल्या सगळ्यांना त्यांचा गुरुमंत्र आहे. पण मी त्यांना म्हणायचं की मला शंकर महाराजांनी गुरुमंत्र दिला आहे, त्यामुळे मी आता गुरु दुसरा कोणी करत नाही. पण जेव्हा असं वाटायला लागलं की नाही, कोणीतरी जागता जाणता आपल्याशी बोलणारा असा गुरु हवा, तर ते जालनापूरकर महाराज, बाबा महाराज जालनापूरकर ज्यावेळेस पुण्यामध्ये आले होते, माझ्या भावाकडे उतरले होते. आणि मग आमचे मिसेस, मुलं सगळ्यांना गुरुमंत्र त्यांचाच आहे, त्यामुळे सगळे तिथे गेले म्हणून त्यांच्याबरोबर मी गेलो होतो. अचानकपणे ते स्वतःच जालनापूरकर महाराज मला शंकर महाराज रूपात दिसायला लागले आणि मला म्हणले की चल मी तुला गुरुमंत्र देतो. आज तुला जागता गुरुमंत्र पाहिजे ना, मी देतो. आणि मला बोलवलं, मग म्हटलं माझ्या घरीच चला गुरुमंत्र द्यायला, इथं नको. म्हणून बाबाच्या घरने त्यांना घेतलं, माझ्या घरी आलो. माझ्या घरी आल्यानंतर मला स्वप्नामध्ये जे शंकर महाराजांनी स्वप्नात शाल घातली होती आणि गुरुमंत्र दिला होता, अगदी तीच शाल त्यांनी माझ्या अंगावर टाकली आणि मला गुरुमंत्र दिला. पण गुरुमंत्र घेताना असं वाटत होते की मला शंकर महाराजांनी दिलेला गुरुमंत्र वेगळा आणि ह्यांनी जर वेगळा दिला तर. पण असं झालं नाही. अस्तिचे सांगायला अभिमान वाटतो की जो मला शंकर महाराजांनी 40 वर्षांपूर्वी गुरुमंत्र दिला होता तोच गुरुमंत्र त्या महाराजांनी मला नंतर माझ्या कानात सांगितला, तेव्हा मला भरून आलं की खरंच गुरु असावं लागतो. आणि कसं आहे, आपल्या जन्मात जे लिहिलं आहे ते कुठेही चुकणार नाही. आणि तिथून मला जालनापूरकर महाराजांचा संपर्क वाढला, पण तरी मी शंकर महाराज सोडलं नाही. अजूनही मी 60 वर्षामध्ये शंकर महाराजांच्या सेवेत आहे. आजही मी शंकर महाराजांच्या नावाने ओम जय शंकर प्रतिष्ठानची स्थापना केली. लाखो लोक त्या संपर्कातून माझ्या संपर्कामध्ये आले. आज जे जगातल्या 36 देशामधून लोक माझ्या संपर्कात आहेत, येणाऱ्या अडीअडचणीला बोलतात आणि मार्गदर्शन घेतात. मार्गदर्शन करतात म्हणजे मी काहीच मार्गदर्शन करत नाही, करतात ते शंकर महाराज करतात, माझ्याकडनं करून घेतात. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की मी स्वतः एवढा अनुभव घेतला आहे महाराजांची, की आज मला म्हटले ना महाराज की जाऊ दे नोकरी सोडून दे. मी काही न विचार करता 10 मिनटामध्ये नोकरी सोडून बाहेर पडत होतो आणि दुसऱ्या दिवशी महाराज कुठून ना कुठं मला घेत होते. अगदी सांगायचं तर इथे पुण्यामध्ये अग्रसेन बँक आहे येरवड्याला,
त्या बँकेचे जे चेअरमन होते अग्रवाल म्हणून, एक जशी त्यांनी कधीतरी मी सिटीजन बँकेत होतो कॉन्ट्रॅक्टर बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम केलेलं, आणि नंतर या अग्रवाल त्यांनी स्वतःची बँक काढली येरवड्यामध्ये, त्यांना चांगला मॅनेजर पाहिजे आणि नेमकं त्यांना कळलं की मी आहे आणि मी आत्ताच नुकतीच बँकेची नोकरी सोडली. संध्याकाळी लगेच फोन केला की साहेब तुम्ही आमच्या बँकेमध्ये जॉईन होत आहे का, लगेच घेतो जॉईन करून, आणि लगेच दुसऱ्या दिवशी अग्रेसन बँकेमध्ये जॉईन झालो. असं म्हणजे कुठं मला राहू दिलं नाही. आणि याच बँकेची स्थापनाही नसताना अण्णा बँकर म्हणून होते की ज्यांना मी खरोखरच माझं अतिशय जवळचं समजते की मला या मार्गात आणणारे अण्णा बँकर होते. त्यांनी मला फार वर्षापूर्वी असं सांगितलं होतं की ती अग्रेसन बँक पेटली, अग्रेसन बँक जळाली ती बँक. अरे म्हणलं आपला काय संबंध आहे, कुठे बँकच नाही त्या नावाची, पण पुढे जाऊन ही बँक स्थापन झाली, त्या बँकेत मला जॉईन होत्या. आता मला अण्णा बँकरांचं नाव न घेता मुलाखत देता येणं शक्य नाही, कुठले माझे निरूपण करता येणार नाही. अण्णा बँकर ज्यांच्या डोक्यावर शंकर महाराजांनी उजवा पाय दिला आहे तो पाय तसाच उमटलेला आहे, असे ते अण्णा बँकर होते. आणि भस्मे काका म्हणून होते, त्यांच्या डोक्यावर डावा पाय दिलेला होता शंकर महाराजांनी, तो पाय पण त्या पायावर डोक्यावर उमटलेला. आणि हे दोघंही डावा पाय उजवा पाय, भस्मे काका आणि अण्णा बँकर हे माझ्याकडे यायचे आणि दोन्ही डोक्यांची मी पूजा करत असे, त्याचा मला आनंद वाटतो की शंकर महाराजांच्या पादुकाची पूजा मी केलेली आहे का तरी. अण्णा बँकर आणि दर शनिवार रविवार अण्णा बँकर हे माझ्या घरी येत असत, अनेक महाराजांचे अनुभव कथन होत असे. मला असे शंकर महाराजांचं माहिती होत गेली आणि त्यातून शंकर महाराजांचं अतिशय जवळचं होत गेलं. अच्छा सर, आता आपण गुरु ह्या विषयावरती सविस्तर अशी माहिती दिलीत, तर काय सांगाल की गुरु नक्की कोणाला म्हणायचं, गुरु कसा असावा? जो गुरु पाहिजे, गुरु म्हणजे आपली वाट चुकत असताना रस्ता दाखवणाराच गुरु असला पाहिजे. जहाजाला किनाऱ्याला लावणारा गुरु असला पाहिजे, हे आपली नौका किनाऱ्याला लावणाराच गुरु पाहिजे, आणि बरोबर गुरु आपल्याला तो किनाऱ्याला लावतो. आजकाल बाजार एवढं गुरु झालेत की मला गुरु करे, लोकही म्हणतात मला गुरु पाहिजे, मला तुम्हीच गुरु व्हा असे म्हणणारे भेटतात. पण गुरु शिष्य हे नातं एवढं सोपं नाही. जर आपण एखाद्याला शिष्यत्व एखाद्याचं स्वीकारलं की याचं गुरु आपण व्हावं म्हणून, तर त्या शिष्याचा मृत्यूपर्यंतची जबाबदारी त्या गुरुने घेतलेली असते की त्याचा मृत्यू पण शुभमुहूर्तावर व्हायला पाहिजे. जसं आपण बघतो की माझ्या मुलाचा जन्म झाला पाहिजे शुभमुहूर्तावर व्हावा, या ग्रह असावं, त्याला कुठली शांती लागू नये, नक्षत्र शांती नको, ग्रह शांती नको, तसंच मृत्यूचं पण आहे, मृत्यू पण शुभमुहूर्तावर झाला पाहिजे, त्याला पंचक लागू नये म्हणून आपण बघतो. मृत्यू झालेला वेळ चांगली असावी हे का, म्हणजे हा जो पिरियड आहे शुभमुहूर्तावर जन्माचा आणि शुभमुहूर्तावर मरणाचा, यातला मधला काळ हे जीवन आहे, आणि हे जीवन व्यवस्थित जगण्यासाठी म्हणून गुरुची आवश्यकता आणि गुरु पाहिजे, आणि त्याचं मार्गदर्शन करणाराच गुरु असावा. नाही तर आजकालचे गुरु आहेत इतके भरकटलेले, आता नावं ठेवायचं नाही आपल्याला, पण आपण सगळं नेहमी पाहतो आहे, टी व्हीवर बघतो आहे, वाचतो आहे, ऐकतो आहे की आजकालचे गुरु शिष्याला मार्गदर्शन करण्यापेक्षा शिष्याकडनं पैसे कसे मिळतील आणि मी कसा मोठा होईल हे बघतात. असा गुरुही नको ना, असा शिष्य अशा गुरुचं शिष्यत्व आम्हाला नको आहे, आणि असे शिष्य आम्हाला नको आहेत की पैशाच्या मागं लागून माझा सुख करा, मला पैसा द्या, माझा धंदा चालत नाही, माझा धंदा वाढावा, मला हा आजार झाला आणि या आजारातनं मी मुक्त व्हावं, ह्याच्यासाठी गुरुकडे येणार असेल तर तसा शिष्यही नसावा. शिष्य काहीही न मागणारा शिष्य असतो, तो काहीच मागत नाही, त्याचा एकच विश्वास असतो की हा गुरु माझा आहे, या गुरु माझं काय भलं वाईट करायचं आहे हे त्याला माहिती आहे, तो तसं करणार आहे आणि तो त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहतो. असा तो शिष्य. अगदी अगदी बरोबर. आता सर, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि अध्यात्म याविषयी जर काय सांगायचं झालं तर काय सांगाल? मी श्रद्धा जरूर असावी पण अंधश्रद्धा नसावी, कारण आज आपण बघतोय की गुरु कसे आहेत, अंधश्रद्धेपोटी माणूस काही करतो आणि कसेही जातो आणि ते गुरु त्याचा गैरफायदा घेतात. असा आपल्याला सामान्य माणसाला हे ओळखायला येत नाही की समोरची व्यक्ती गुरु म्हणून किती पात्रतेची आहे, आपण घ्यावं का. सामान्य माणूस हा खरंच सामान्य असतो पण त्याचा गैरफायदा हे आज गुरु लोक घेतात. आजकालचे गुरु आणि शिष्य दोन्ही तसेच असे भेटायला मिळत. पूर्वी गुरु या शब्दाला अतिशय मान होता, गुरु सांगल ते करत होते, रामाने गुरु केले, श्रीकृष्णाने गुरु केले, त्याने गुरु पाहिजेच पण गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण शिष्याने गुरुवर पूर्ण विश्वास ठेवावा, कुठली अंधश्रद्धा ठेवू नये पण विश्वास नक्की ठेवावा. आणि शिष्य गुरुनी पण असं पाहिलं पाहिजे
की आपला शिष्य फार पैसेवाला आहे मग त्याला कसं लुटायचं असं नको आहे, किंवा आपला शिष्य एखादा अडचणीत आहे मग त्याचा गैरफायदा घेऊन त्या शिष्याला लोबाडणं हे पण गुरुने करता कामाने, आणि फक्त प्रसिद्धी लोलोपता ह्याच्या मागं गुरुने कधी लागू नये, आणि जो प्रसिद्धीच्या मागं लागला तो गुरु होण्याला पात्र नाही, आपण गुरु करण्याला पात्र नाही। शिष्याने गुरु पारखून घेऊ नका, गुरु निवडायचे भानगडीत पडू नका। आमच्या शंकरगीतेमध्ये 12 अध्यायात अगदी स्पष्ट सांगितलेले, गुरु तुम्हाला शोधत येतो आहे, तुम्ही गुरुच्या मागं जाऊ नका। मग याच्यासाठी काय करायचं की आपलं जे काही कुलस्वामींनी आहे तिचा जप करा, देवाचा जप करा। आपल्याला मंत्रतंत्र काही येत नाही, पण आपण एका जय श्रीराम नुसतं म्हणत ना, जय श्रीराम म्हणलं तरी काय होतं, तर गुरु आपोआप येऊन भेटतो। माझा अनुभव म्हणून सांगतो, एक बाई अशीच आली, मला गुरुमंत्र द्या गुरुमंत्र द्या। अरे म्हटलं नाही गुरुमंत्र मी कोण देणार आहे। मग तिला एक आपला नाथाचा मंत्र सांगितला की हा मंत्र नुसता तू जप कर, मला काय होईल जप केलं काही होणार नाही। म्हटलं 12,000 जप झाला की तुला गुरु भेटेल, आणि तिचा जप असंच 12,000 असंच फिरत असताना कुठेतरी नाथाच्या मंदिरात बसली, आणि तिचा तो 12,000 जप पूर्ण झाला। साक्षात तिला नाथाने स्पष्टपणे येऊन असं ध्यानामध्ये येऊन गुरुमंत्र दिला की हा तुझा आजपासूनचा गुरुमंत्र, या मंत्राचा जप कर। तिथून तिचं कल्याण होत गेलं। आज 10 वर्ष झाली मी ते अनुभव घेतोय की त्या बहिणी तेवढंच गुरुमंत्र येतं, आणि तिला ते गुरु भेटल्याचं समाधान आहे। म्हणून म्हणतो की गुरु करत शोधत फिरू नका, गुरु तुम्हाला शोधत येतो, फक्त आपण श्रद्धा आपल्या कुलस्वामीची श्रद्धा चालू ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, गुरु शोधत येईल, आणि मग तुम्ही गुरुमंत्र घ्या, जरूर घ्या। बरोबर, अगदी अगदी बरोबर सर। तुम्ही आत्ता बोलता बोलता सांगितलं की 35 राज्यांमधून तुमचे जे शिष्य आहेत ते जोडले गेले आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? अगदी, अमेरिकेतून आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, दुबईमध्ये आहेत, अबुधाबीमध्ये आहेत, येत असतात, भेटत असतात, तिथून फोन करतात। रात्री 11 नंतर मला बहुतेक फोन माझे चालू राहतात, आणि मी सगळ्यांशी बोलतो, मी कोणालाही बोलायला काहीच अडचण येत नाही। मग ते भेटायला येतात। अगदी काल माझ्या अष्टमीसाठी बेल्जियम म्हणून आले डॉक्टर जाधव म्हणून, दोघं नवऱ्याको आले, अभिषेक करायचं आहे म्हटले, भेटायला आले। काही अडचणी होत्या, भेटायचंही होतं, थांबायला सांगितलं, जाऊ नको म्हटलं की जाते नाहीत, थांबलेत, मुक्काम वाढवला, तिकीट कॅन्सल केलं। असे असतात शिष्य, आपल्यावर गुरुवर एवढा विश्वास ठेवून असतात की नाही सांगितलं ना जायचं कॅन्सल। असे आहेत, आजही लोक आहेत, सगळ्या जगात नाहीत, तसे येतात भेटतात। अगदी माझ्याबरोबर मी 31 डिसेंबरला 1 जानेवारीला गिरनारला जातो, त्यासाठी माझ्याकडे बरोबर येण्यासाठी म्हणून असे परदेशातनं त्या लोक ठरवून येतात की आपल्याला 1 जानेवारीला पप्पाजींच्या बरोबर गिरनार जायचं आहे। असे बरेच लोक येतात, आणि मी गिरनार नेहमी जातो। साधारण 270 लोकांपर्यंत मी गिरनारला घेऊन गेलो, 170 लोक। आता माझ्या 3 ऑगस्टला आम्ही 110 लोक गिरनार परिक्रमाला निघालो, त्याच्यामध्ये सगळ्या जगातून लोक जमणार आहेत, महाराष्ट्रातले आहेत, हे अनेक राज्यातून लोक येत आहेत, आणि ते येत असतात। सर, आता हे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिष्य तुम्हाला जोडले गेलेले आहेत, ओम जय शंकर प्रतिष्ठानचं काम चालू आहे, तर या प्रतिष्ठानच्या कार्याविषयी काय सांगायचं झालं तर काय सांगाल? जयशंकर प्रतिष्ठानचं जेव्हा सुरुवात केली तर ते एवढ्यासाठी केली होती की शंकर महाराजांचं जे कार्य आहे हे अतिशय, शंकर महाराज प्रसिद्धीच्या अतिशय विरुद्ध होते की नको प्रसिद्धी, त्यांना आवडत नव्हतं, पण समाजामध्ये शंकर महाराज लोकांना कळले पाहिजेत, लोकांची कामं व्हावीत, अडीअडचणीने चांगल्या व्हाव्यात, म्हणून आम्ही ही प्रतिष्ठानची स्थापना करण्याचा विषय फक्त चर्चेला घेतला, आणि चर्चेत घेतल्यावर जालनाचे बालकिशन शेठ राठी म्हणून आहेत, त्यांनी इतकं सपोर्ट केला की पप्पाजी तुम्ही सुरू करा, आपण मी आहे, तुम्हाला काही लागलं तर मी मदत करेन। त्याच्या हे मिळाल्यानंतर आम्हाला सचिव म्हणून आम्ही ठरवलं, तर बाटो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टर शेष म्हणून आहेत, ते शेषने म्हटलं का याचं सरचिटणीसपद मी घेतो, मी पूर्ण सांभाळतो। आणि सरदार गोरपडे जे आहेत त्यांनी, त्यांची मिसेस ही खजिनदार म्हणून आमच्याकडे आहे, धनश्री गोरपडे ताई म्हणून, असे मिळाले, असे 10-11 सगळेच चांगले लोकांचे मिळून, आणि उच्च शिक्षित अशा लोकांचं म्हणून हे प्रतिष्ठान केलं, आणि अतिशय आनंद वाटतो की या प्रतिष्ठान, आम्ही कोणाचे पैसे मागत नाही, कोणाकडनं देणग्या वगैरे प्रतिष्ठानला काही घेत नाही, आम्ही फक्त सांगतो की आम्हाला हे कार्य करायचं आहे, ते कार्य करून दिलं पुष्कळ झालं की आता शंकरगीता छापायच्यात, आम्ही फक्त सांगतो की आम्हाला शंकरगीता एवढ्या छापून घ्यायच्यात,
बस त्यांचं जे बिल जातात शंकर गीता आणतात आणि लोकांना वाटून देतो की शंकर गीता वाचा. आणि शंकर गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की शंकर गीता किमान 3 वेळा वाचल्यानंतर त्या माणसाला स्वप्नात जाऊन दृष्टांत झाला नाही असं कधीच होत नाही असं माझं तरी ऐकवत नाही. जवळजवळ 2 लाख लोकांना मी शंकर गीता वाटलेल्या, प्रत्येकाला अनुभव हा आलेलाच आहे. मी काहीच करत नाही, अनुभव तुमचे तुम्हालाच घ्यायचा, तुम्ही वाचायचं आणि तुम्हीच अनुभव घ्यायचा आणि तुम्हीच तुमचं काम झाल्याचं अनुभवाने घ्यायचं आहे. मला सांगा असं म्हणत नाही, आम्ही तुम्हाला काहीच मागत नाही, कुठल्याचे पैसे मागत नाही आणि कुठल्याचे आम्ही पैसे देत नाही आणि कुठे खर्च करा म्हणूनही सांगत नाही की तुम्ही हा खर्च केला तर तुमचं हे काम होईल, तुम्ही हे करा. कोणी सोनं मागते, दागिने मागतात आणि हे असलं अंगात येणं वगैरे याच्यावर मी विश्वास ठेवतच नाही. अंगात कुणाचे येत नसते आणि काही नसते. सर, आज आपण गुरु पौर्णिमेनिमित्त बोलत आहोत आणि तुम्ही गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, तुमचं जे ओम जय शंकर प्रतिष्ठानचं जे कार्य आहे त्याच्याविषयी तुम्ही सविस्तर सांगितलेलं आहे. आत्ता आपण ज्येष्ठ नागरिक म्हणून प्रवास तुमचा चालू आहे, तर ह्या प्रवासाविषयी आणि सध्याचा दैनंदिनचा प्रवास जो आहे दैनंदिनी याच्याविषयी ऐकायला आवडणार आहे, काय सांगाल? मी आता माझं वय 75 पूर्ण झालं आहे, 75व्या वर्षी, पण आज मी गिरणार पायी चढत जातो याच्यावरनं लक्ष घ्याय. पण आपल्याच मनाला ठरवतो की मी आजारी पडलं तर मला हा त्रास होतो आहे का, मला हे होईल होईल म्हटलं की होत असते. मला काहीच होत नाही असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा काहीच होत नाही, हा माझा आजचा अनुभव आहे की मला 76 वर्षामध्ये औषध लागत नाही, इंजेक्शन लागत नाही, गोळ्या लागत नाही. माझी प्रकृती अशी की आणि लोकांना दिसताना दिसते सडपातळ माणूस हा काय, पण मला कुठलाच आजार होत नाही. झाला तरी तेवढ्यापुरतंच झोप घेतो, एक झोप झाली 4 तास झोपलं की मोकळा होतो. तसं माणसाला काही होत नाही, आपण मनानेच आपलं करा. ज्येष्ठ नागरिक काय, ज्येष्ठ नागरिक तुम्ही थकता कधी, ज्येष्ठ नागरिक बनता कधी माहिती आहे? ज्यावेळेस तुम्ही विचारानेच ज्येष्ठ बनता की आता माझ्याच्यान होत नाही तेव्हा तुम्ही समजता, तेव्हा खरं तुम्ही वृद्ध होता. ज्येष्ठ व्हा, श्रेष्ठ व्हा, पण वृद्ध होऊ नका. वृद्ध समजालात की तुम्ही मरणाच्या वाटेकडे गेलात असं माझं स्पष्ट मत. तुम्ही अजिबात वृद्ध हो, ज्येष्ठ व्हा, श्रेष्ठ व्हा, पण याच्यासाठी वृद्ध होऊ नका की नको ते मी आता वृद्धत्व आले, म्हातारपण आले असा विचार करू नका. मला ज्येष्ठत्व आलं आहे असं म्हणा आणि ज्येष्ठ म्हणूनच राहा. काहीच होत नाही माणसाला, 100 आरामशीर पार पडतात. अगदी बरोबर. पण तुमचा जे दिवसाचा कार्यकाळ आहे तो कसा राहतो? मी असं काही नियोजित असं नाही. माझ्या कार्यक्रमात कसं आहे की सकाळी उठलं ना, आता पूर्वीचं होतं, आता निवृत्तीनंतर आता काहीच नाही आहे काम. दिवसभरात येणाऱ्या लोकांना भेटणं, देवपूजा महाराजांची पूजा अर्चा, आलेल्या लोकांना भेटणं, काही लोकांचे मार्गदर्शन करणं. मी लीगलमध्ये पण मार्गदर्शन करतो, तुमचे सामाजिक म्हणजे आध्यात्मिक असेल तरीही करतो, धार्मिक आध्यात्मिक आणि तुमचे प्रापंचिक अडचणीमध्ये पण मी मार्गदर्शन करतो. कारण मी बँकेमध्ये असताना जवळजवळ 10,000 केसेस चालवायचा अनुभव आहे. वेगळ्या वेगळ्या केसेस चालवल्यात, लेबर असतील, जागेचे असतील, खरेदी कशी असतील, या सगळ्या अनुभवातून मला ते अनुभवाने ज्ञान मिळालेलं आहे. त्याच्यामुळे अडचणीतनं मार्ग कसा काढायचा याचा अनुभव 70 वर्षात भरपूर घेतलेला आणि लहानपणापासून त्या अनुभवातून अडचणीतनंच जात असल्यामुळं मार्गदर्शन करायला बरं वाटतं आणि खूप लोक येतात मार्गदर्शन घेतात. अगदी अगदी बरोबर. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आई वडील आपले प्रथम गुरु असतात, नंतर आपण शाळेमध्ये प्रवेश घेतो आणि आपले शाळेत जे पहिल्यांदा टीचर आपल्यासमोर उभे राहतात ते आपले गुरु होतात, नंतर मित्र म्हणून पण आपल्याला गुरु लाभतात, असे प्रत्येक आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावरती गुरु भेटत जातात. तर आत्ता आणि हे जे गुरु आहेत ते आपल्याला एक जनजीवन समोर दाखवणारे गुरु असतात, परंतु काही प्रसंग असे असतात की जे गुरु म्हणून आयुष्यभर आपल्या सोबत चालत राहतात. तर असा कुठला प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सांगता येईल की हा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये माझ्या गुरुस्थानी आहे, ह्या प्रसंगातून आपण शिकलो, अनुभवातून शिकणं जे म्हणतो. आता तुम्ही सांगितलं की अनुभवांनी मी समृद्ध झालो आणि त्या मार्गदर्शन त्या अनुभवाच्या जोरावर करतो, तर असा कोणता अनुभव आहे की जो आज तुमच्या गुरु म्हणून सोबत आहे? माझा अगदी अनुभव म्हणजे मला मूलच व्हायचं, मूल झालं की तिसऱ्या दिवशी मरते असं झाल्यावर मला एक आमच्या बँकेचा कॅशियर आला आणि मला म्हटलं साहेब हे गुरुचरित्र घ्या तुम्ही वाचा बरं काय होते तुम्हाला काय खरं, मला तोच गुरु म्हणावं लागेल. त्या कॅशियरनी मला तिसरं मूल वारलं म्हणून भेटायला आला, त्याने गुरुचरित्र घेऊन आला, म्हटलं तू दारू पिऊन आला आहे मला नको तू काय सांगू, उद्या सकाळी भेट असं सांगून मी त्याला पाठवला. पण तो खरंच तो इनामदार म्हणून होता, आला आणि गुरुचरित्र देऊन गेला. पण नंतर सकाळी आला, ते दारू पिलेला नसताना आला आणि मला म्हटलं साहेब तुम्ही खरंच वाचा माझं ऐका, तुमचं मूल मरणार नाही मी गॅरंटी देतो. आणि मग खरंच तोच गुरु म्हणावं लागेल की
की ज्याने मला हे मार्गावर वळतं करायला घेतलं. म्हणजे मला तसं लहानपणापासून अनेकांनी मार्गदर्शन केलं. अगदी शेख म्हणून गुरुजी होते, सर होते मला, त्यांनी पण मी त्यांच्या घरी पाणी भरायचो पण त्यांनी मला शिकवणी करायची असे शिक्षण केलं. म्हणजे असं गुरु म्हणता येत नाही, शेख असेल म्हणजे मुल्ला असो मौलवी असो हिंदू गुरु पण भेटत गेले. ज्ञानेश्वर म्हणून एक मुलगा भेटला होता, 7 वर्षाचा मुलगा, आम्ही दोघंही लहान 8 वर्षाचं त्यांनी असताना आम्ही दोघं एकत्र खेळायचो. तो ज्ञानेश्वर कीर्तन प्रवचन त्या काळात करत होता, 8 वर्षाचा असताना तो कीर्तन करायचा, पण आमची दोस्ती फार जमली होती. असे गुरु भेटतात, माणसं भेटत राहतात, आपण चांगलं राहिलं की आपल्याला चांगले माणसं नक्की भेटतात. आणि शंकरगीतेच्या 7व्या अध्यायात दिलं बघा, महाराज एवढी परीक्षा बघतात ना, त्या परीक्षेतून तुम्ही पास व्हायला पाहिजे. की खूप असं वाटतं की आता हे आपल्याशी असलेलं वागतोय, हा माणूस माझ्याकडे लुटायला आलाय का, हा माणूस चोरीला आला, तो चोरीला आला असं तुम्हाला वाटलं की तो चोरी करून 100% जातो. त्यामुळे असं वाटूनच घेऊ नका की तो चोरी करायला आलाय, तो आपली परीक्षा करायला आलाय, तो आपल्याला काहीतरी वाईट मार्गाला लावायला आलाय, असं तुम्ही मनात वाटून घेऊ नका. सगळं चांगलं होतं आणि तसं चांगलं घडतं पण. अगदी अगदी बरोबर सर. आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त बोलत आहोत आणि 36 देशांमधले आज तुमच्याकडे शिष्य आहेत, तर एक गुरु म्हणून सर्व रसिक श्रोत्यांना जर काही संदेश द्यायचा झाला तर काय द्याल? कारण तुम्ही आत्तापर्यंत जे बोललेलं आहात ते तर सगळा संदेश आहेच, पण एक विशेष संदेश जो सगळ्यांनाच प्रेरित करेल. आपण सद्गुरूवर एवढा विश्वास ठेवा की जेव्हा कधी मला कुठली अडचणी त्या अडचणीचं निवारण गुरु करणारच आहे, हे अगदी मनाशी विश्वास ठेवा. मला या वर्षात आलेली अडचण, मला काहीच अडचण येणार नाही असा विश्वास ठेवा. आलेली अडचण ही माझ्या कर्मामुळे आलेली असेल, पण त्याचं निवारण, ती अडचण दूर करण्यासाठी मदत आपले गुरु करणार आहेत हा विश्वास पूर्णपणे ठेवा आणि जीवन व्यतीत करत राहा. मी मगाशी पण म्हटलं, एक अनुभव आता या कारणाने सांगतोच आपल्याला, की माझी मिसेस होती 9 वर्षी 70 तिनं मला असंच आलीन मला म्हटली की मला आता मरण पाहिजे. अरे म्हटलं मरण पाहिजे, सांग बाबांना, आपल्या गुरुला सांगायचं मला कसं मरण पाहिजे, मला हसत खेळत काम करत मरण पाहिजे. म्हटलं सांग गुरुना, हसत खेळत मला काम करत मरण यायला पाहिजे. म्हणा तुम्ही सांगा. म्हटलं गुरुकडं वकील लागत नाही बरं, आपल्या गुरुला भेटायला वकील लागत नाही, आपल्याला पाहिजे आपण मागायचं आणि गुरु आपली इच्छा पूर्ण करतात जे आपण पूर्ण विश्वास. तिनं म्हटली महाराजांची, तिथे गेली महाराजांच्या पुढे जाऊन तिनं मागितलं की मला असं मरण द्या, सुवेळी मरण आलं पाहिजे, सुव्यवस्थित मरण आलं पाहिजे, मला काम करत करत अगदी हसत खेळत मरण असलं पाहिजे, कधी मरण आलं कळलं नाही पाहिजे. ते बोलली आणि त्याच्यानंतर 24 तास नसतील झाले की महाराजांनी गोंदवलेकर महाराजांची त्या दिवशी जयंती प्रदोष होता आणि मला वाटतं उत्तरायण होतं, पुष्य नक्षत्र होतं, अशा शुभ वेळे की ज्यावेळेस पुष्य नक्षत्र लागलं 2:27 आणि 2:33 तिला जे ठेवावं लागलं. आणि त्यावेळेस मी महाराजांच्याकडे मग विचारलं, महाराजांनी मला स्वप्नातून दृष्टांत दिला की ही वेळ होती भीष्मद्वादशी, भीष्माला इच्छामरण होतं, तसं इच्छामरण तिच्या गुरुंनी तिला दिलं की सुवेळी मरण पाहिजे, माणसाला सुवेळी जन्म पाहिजेच. निश्चित आपण म्हणतो की माझ्या जन्माला मला कुठली शांती लागू नये जन्माच्या, माझ्या पोराला शांती नको, पण शांती नको नाही मरणाला पण शांती नको, मरणोत्तर शांती नको. आपला आत्मा तृप्तपणे जर गेला तर तो कुठे भटकत नाही काय नाही. आपल्याला पुढचं म्हणतो ना आपण, हा जन्म तर असाही जाणार आहे, पण पुढचा जन्म जर सुखी जायचा असेल तर निश्चित गुरुला शरण जा, गुरु तुम्हाला पुढचं जन्म मरणापासून सगळे जन्मोजन्मी आपल्याला साथ देईल असा तो गुरु आपल्याला जन्मोजन्मी देतो. आणि आपण या गुरुकडून हीच अपेक्षा करा. या गुरुपौर्णिमेच्या निमित्त माझं एवढंच आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण फक्त गुरुवर विश्वास ठेवा आणि जन्मोजन्मी हाच गुरु भेटावा अशी प्रार्थना करा, आणि तो गुरु निश्चितपणे तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. शंकरगीतेचा 12वा अध्याय प्रत्येकाने वाचा. बरं, गुरुपौर्णिमेच्या निमित्त मी खास हे सांगतो की शंकरगीतेमधला 12वा अध्याय गुरु कसा असावा, गुरुने आपल्याला गुरुकडनं काय अपेक्षा असते आणि गुरुने आपल्याकडनं काय अपेक्षा ठेवतात याचा पूर्ण अभ्यास छोट्याशा 108 ओव्यामध्ये दिलेला आहे. निश्चितपणे त्यातली प्रत्येक शंकरगीतेतल्या 12व्या अध्यायातली प्रत्येक ओवी ही प्रवचन करण्या इतपत मोठी आहे की एक एक ओवीवर जर प्रवचन करायचं म्हटलं तरी तासोतास आपल्याला प्रवचन त्याच्यावर करता येण्यासारखा असा तो अध्याय. म्हणून 12वा अध्याय त्याच्यात जर बघितलं तर 12व्या अध्यायात सांगितलं आहे काय गुरुंनी, गुरु शोधत फिरू नका,
गुरुच्या मागं लागू नका, गुरु तुमच्या मागं आला पाहिजे. गुरु शब्दाला जुन्या जमान्यात महत्त्व होतं. सामाजिक, धार्मिक, नैतिक अधिष्ठान गुरु या दोन अक्षरामध्ये होतं. आता मात्र गुरु या शब्दाला अजिबात महत्त्व राहिलेलं नाही. भौतिकतेला महत्त्व आलं आहे. माझी भौतिकताच्या दृष्टीनं जीवनमूल्य जर सांभाळणारा गुरु पाहिजे, असा गुरु या मंगुरु आणि अशा गुरुचे शिष्य पाहिजे. त्यामुळं तशा गुरुचा काही उपयोग नाही. खूप ग्रंथ पुराणं वाचली म्हणून म्हणाल की यांनी खूप पुराणं वाचली, त्यांनी खूप पथ्या वाचतात म्हणजे हा गुरु चांगला आहे, अजिबात नाही. पुराणं वाचू नका पथ्या वाचला म्हणून गुरु चांगला असं नाही. तर गुरु हा त्याला पंडित झाला हो, गुरु पथ्या वाचल्यात म्हणून तो मोठा पंडित झालेला असेल. पण गुरु होण्यासाठी जी पात्रता आहे की शिष्य कसा, शिष्याचं अडचण जाणून घेणारा असा गुरु हवा. आणि शिष्याचं जाणून काय घ्यायचं आहे हे भौतिक नका जाणून घेऊ. शिष्याचं पुढचं जे जन्मजन्मीचं जे स्थान आहे त्याला उपयोग होईल असं मार्गदर्शन करणारा गुरु बघा आणि त्या गुरुचा निश्चित मागे जा. नक्कीच, तुम्ही आज जो संदेश दिलेला आहे गुरु पौर्णिमेनिमित्त सर्व रसिक श्रोत्यांना, तो खूप मोलाचा ठरेल, सर्वांसाठीच मार्गदर्शक ठरेल अशी आपण आशा करूयात. आज आपण आलात सर्व रसिक श्रोत्यांबरोबर, दिलखुलास संवाद साधलात, त्याबद्दल मी रेडिओ TJ 89.6 FM कडून आणि सर्व रसिक श्रोत्यांकडून आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. जय शंकर. गुरु गोविंद.